Marata samaja ta arakshan Marata samaja la dilo jat nuto Maharashtratla kana kopratun Marata samaj ek jala Ani Maharashtratla Marata samaja la arakshan denyasathicha nondi milayla lagli Marata samaja la arakshan denyasathi kayda parit karava lagli आणि कायदा पारित करण्यासाठी आधाराची आवश्यकता मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय काय जर मार्गी काढायचा असला तर मराठा समाजाला पुराव्याची आवश्यकता ओबीसी प्रवर्गात जर मराठा समाजाला जायचं असले किंवा कोणत्याही जातीला समूहाला जर ओबीसी प्रवर्गात यायचं असलं तर ती जात मागासित असायला लागती तरच ओबीसी आरक्षणात जाता येत नाही तर जाता येत नाही मराठा समाजानं ओबीसी आरक्षणात जाण्याचे सगळे निकष पार केले मराठा समाज गायबर कमिशननं 12-13% मागासित केला तरीही मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं नाही व्यवसायाच्या आधारावर जाती निर्माण केल्या आणि 1967 ला आरक्षण दिलं गेलं त्याही निकषात मराठा समाज बसत असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं मान्य मराठा समाजावरती वेळोवेळी अन्याय झाला मराठा समाजाला अन्याय किती दिवस सहन करायचा आणि पूर्ण सुशिक्षित बेकार किती दिवस बघायचे हे मराठा समाजाच्या लक्षात आल्यानं मराठा समाजानं ताकदीला लढा उभा करायचा ठरवलं मराठा समाजाचा लढा सुरू झाला सगळ्यांसमोर ध्येय एकच होता आता मराठा आरक्षण मिळवायचं आणि ते पण ओबीसी आरक्षणातूनच जर ओबीसीतून आरक्षण मिळवायचं असलं तर आपल्याला पुराव्याशिवाय पर्याय नाही हा पेच आता मात्र सुटलाय हा सगळ्यात मोठा पेच होता ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करायचं असेल तर पुराव्याशिवाय पर्याय नाही आजच्या माहितीनुसार मीडियाच्या बांधवाच्या माहितीनुसार मराठा समाजाच्या नोंदी 32 लाख या राज्यात सापडल्या त्यापेक्षा आणखी सरकारला पुरावा पाहिजे काय आता मराठ्यांचं आरक्षण आता यशस्वी झालं 85% मराठ्यांनी ही लढाई जिंकली म्हणूनच मराठ्यांना वेळोवेळी सांगतो शांततेच्या लढाई आणि शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद ही ज्यांचं चळवळ रोखणं एवढं सोपं नाही मराठ्यांनी हाच उद्देश मनात घेतला आणि शांततेची लढाई सुरू केली कायद्याचे सगळे निकष पाळून शांततेचं आमरण उपोषणाचे सगळे नियम लक्षात घेऊन आमरण उपोषण सुरू झालं राज्यात या आंदोलनाचा इतका उठाव झाला की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठे एकजूट झाले आणि आज त्याचा परिणाम मराठा समाजाच्या लेकराला 70 वर्षापासून जे आरक्षण मिळत नव्हतं त्या आरक्षणाच्या नोंदी सापडल्या आणि मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी आणि ओबीसी समावेश होण्यासाठी मराठा समाजाचा मार्ग मोकळा झाला इथं ही प्रत्येकाच्या मुलाचं इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या पोराचं हित या मराठा आरक्षणात मराठा आरक्षणाची लढाई जिंकणं मराठ्यांसाठी अत्यंत महत्वाचं बनलं होतं आपण जर हा प्रश्न निकाली काढला नाही तर मराठ्यांच्या पोरांचं भविष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे ज्यावेळेस मराठ्यांनी मनावर घेतलं आणि गाव खेड्यातला करोडोंना मराठा एकत्र आला सरकारनेही
या आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवलं आणि सरकारने ठरवलं आता मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याचं कारणही तसंच होतं। मराठा समाज ओबीसीत असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, हे याचं मूळ कारण असल्यानं मराठ्यांना कुणकुण लागली की आपल्या नोंदी आहेत परंतु जाणून बुजून त्या बाहेर काढल्या जात नाहीत आणि मराठ्यांना षडयंत्र रचून आरक्षण दिलं जात नाही, हे मराठ्यांच्या लक्षात आलं। जर 70 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होत तर मग आरक्षण का दिलं? 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंतच्या नोंदी सापडायला सरकारनं सुरुवात केली। समिती ही दर दिवस याच विषयावर काम करते। समितीला पुरावे मिळाले आणि मराठा समाजात उत्साह निर्माण झाला, कारण मराठा समाजाच्या पोरांना ऍडमिशन घ्यायचे सुद्धा आता बंद केले होते, कारण किती वेळेस आपण परीक्षा द्यायच्या आणि किती वेळेस आपला नंबर हुकणार, कारण 1 टक्क्यावर जर हुकलं तर पोरांचं 1 वर्षही वाया जात होत आणि काही काही पोरांचे आयुष्यही बर्बाद होत होते। मग 70 वर्षापासून आरक्षण होत तर याच्यावरती दबाव होता कुणाचा? सरकारने हे आरक्षण का रोखून धरलं? हक्काचं असणारं आरक्षण मराठ्यांना का दिलं नाही? हे प्रश्न मराठ्यांना रात्रंदिवस सतावत होते। शेवटी मराठ्यांनी मुलांना शिकवायचं तरी किती दिवस? मराठ्यांचे पोरं 95% जरी पडले असले तरीही त्याला घरी यावं लागलं आणि नीटमध्ये 400-500 पर्यंत जरी गेला तरीही घरी यावं लागत। याचं मूळ कारण होतं मराठा आरक्षण। मराठा समाजाने शिवण मोहीम सुरू केली, नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठे आणि कुणी थांबवलं? आणि मराठ्यांच्या हाताला यश आलं। हा दशकापासूनचा लढा यशस्वी होत होता आणि मराठ्यांच्या आंदोलनाच्या समितीच्या माध्यमातून मराठा हा ओबीसी आरक्षणात असलेल्याचे पुरावे सापडले। सरकारनं सापडलेल्या पुराव्याचा प्रथम अहवाल स्वीकारला समितीकडून, सरकार आता दुसराही अहवाल थोड्या दिवसात स्वीकारणार। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा अहवाल तयार होऊन मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला मराठा आणि कुणबी एक असल्याला कायदा पारित होऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाला। मराठा समाज आणि मराठा समाजाचे विद्यार्थी पुरते खचत चालले होते की ही लढाई खूप दशकाची असूनही कोणत्या कारणानं मराठ्यांना आरक्षण मिळत नाही। आता मराठ्यांना याचं उत्तर मिळाल्यामुळं मराठा समाज राज्यातला उत्साही झाला की आता मात्र मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे। म्हणून महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा खरबडून जागा झाला आणि घराघरातले मराठे एक झाले। जिथं कुठं आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नोकरदार वर्ग असो, व्यावसायिक असो, शेतमजूर असो किंवा शेतकरी असो किंवा सामान्य मराठा असो, महाराष्ट्रातले अखंड मराठे कार्यक्रमाच्या ठिकाणी जमायला लागले। मग रात्र असो किंवा दिवस असो, दिवसभर ऊन असो किंवा रात्रीची थंडी असो, मराठे घराकडे जायला तयार नाही, कारण स्वतःच्या मुलाची वेदना घेऊन आलेले मराठे कार्यक्रम सोडून जात नाहीत, कारण कार्यक्रमाला आणि एकजूट दाखवायला मराठे आता कशालाच ना उन्हाला ना थंडीला जुमानाला तयार नाही। आपल्याकडे थोडी संख्या कमी आहे, तुम्ही जरा गावोगाव जायला कमी पडले का?
पण लोकच एवढे दिवे तर कोणी हार नाही काही म्हणते का नाही तुमच्याकडे लोकच एवढे का तुम्ही जायला कमी पडले कमी आहेत का बरोबर मग एवढेच नाही झाले आम्ही आहेत ना सगळे तिकडे आम्ही कसा राहत आणि तुमच्या आमचे गावाचे गाव आणि जिल्हे तुमच्याकडे जरी कमी असले तर आम्ही तुमचेच भाऊ आहेत ना आम्ही काय कामाचे आम्ही कशाला तुमची जागा भरून काढायला आम्ही समर्थ आहे फक्त एकच सांगतो मराठ्यांचं रक्त अंगात खेळतंय कोणाला भ्यायचं नाही मात्र एवढं लक्षात ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही थांबत नाही तुम्ही फक्त आहे तेवढ्यांची एकजूट ठेवा सरकार कसं आरक्षण देत नाही ते आपण बघू सरकारच्या छाताडावर बसून जर आरक्षण नाही घेतलं तर मराठी नाव सांगणार नाही आमचं आरक्षण असताना हे आम्हाला दिलं नाही म्हणून मराठ्यांनी हात ताकदीनं उठाव केला आणखीन जास्तीची जनजागृती तुम्हीही करा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे हा पहिला आणि शेवटचा लढा आरक्षणासाठीचा या ताकदीने हा लढा लढायचा आरक्षण मिळतंय याच्या ताता शंका नाही आणि कोणी घेऊ पण नका कोणी कितीही विरोध केला तरीही मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार कितीही विरोध करू द्या आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणं आता म्हाताऱ्या माणसाचं काम राहिलेलं नाही कारण कायद्याच्या पदावर बसून कायद्याचा गैरवापर करायचा पदाचा गैरवापर करायचा स्वतः दुसऱ्यांच्या लेकराचंच खायचं आणि प्रश्न सुद्धा उलटे विचारायचे कायदा पायदळी जो तुडवतो त्या माणसाकडून दुसऱ्याला सल्ल्याची आवश्यकता आता नाही तुम्ही जाती जाते तेढ निर्माण करायला लागले आरक्षणापायी तुम्ही एक सख्या लहान मोठ्या भावांमध्ये झुंज लावायला लागले हे तुम्हाला शोभत नाही जर तुम्ही असे वक्तव्य करायला लागले मराठे तर तुमच्यापासून लांब गेलेच पण तुमचा ग्रामीण भागातला ओबीसी बांधव सुद्धा तुमच्यापासून लांब जायला लागला कारण तुम्ही त्यांना अडचणी निर्माण करायला लागले असं बोलू कारण आजही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गावागावात एकमेकांना आडी अडचणीच्या काळात मदतीला येते आत्ताही त्या दोघांचा एकमेकावर जीव जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे असे ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवांचं आत्ताही मत आहे मग तुमच्या राजकारणाच्या फायद्यासाठी तुम्ही आमच्या जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण एकतर तुम्ही संविधानाच्या पदावर बसला आणि भाषा जातीय जातीमध्ये भेद निर्माण करणारी करता परंतु मराठा समाज आणि तुम्हालाही माझं आव्हान आहे आपण शांततेने घ्यायचंय आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल उचकू नका कारण आपल्या लेकराच्या आरक्षणाचा दिवस आता जवळ आलाय
मराठ्यांच्या आरक्षणाचा विजयाचा सुरक्षण जवळ येऊन थांबलाय. आपण कोणीही उद्रेक जाळपोळ होईल असं आंदोलन करायचं नाही, कारण आपल्याला उचकवलं जाईल. आपल्या लोकांना ताबडतोब राग येतो, त्या हिशोबानं समोरचा शब्द फेक करत असतो. आपण त्यांचा होणारा आपला अपमान पचवायचा, कारण आपल्या लेकरांचं थोड्या दिवसात कल्याण होणार आहे. त्यांचे आता लक्षात आले, मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या म्हणजे मराठा समाज ओडिशा आरक्षणात आला. मग त्यांच्या समोर एकच पर्याय, जाती जातीत वाद निर्माण करणे आणि नेमकं मराठ्यांनी तेच होऊ द्यायचं नाही. काहीही झालं तरी हरकत नाही, पण मराठ्यांनी जाती जातीत तणाव निर्माण होऊ द्यायचा नाही, शांत राहायचं. मी कधी सहन करत नाही. मी खरं ते तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर मी त्याला सोडितच नाही, मग तो कुणी बी असतो. पण मी ते सहन केलंय, कारण मला माहिती आता आपण शांत राहणं आणि संयमानं हे आंदोलन पुढे नेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला हे उचकवण्याचा प्रयत्न करायला लागले. कारण आपल्या लेकरा बाळाच्या तोंडाला आता आरक्षणाचा घास आलाय. आपल्या लेकरांना आयुष्याची भाकरी मिळणार आहे, आपल्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. आपले मराठ्यांचे पोरं आता या आरक्षणामुळे मोठे होतील, उच्च शिक्षणही घेतील, आडी अडचणी कमी होतील. म्हणून मी हे सगळं शांततेत सहन केलंय आणि आरक्षण मिळेपर्यंत सहनच करणार, त्याच्यात काही शंका नाही. तुम्ही सुद्धा सहन करा, पण शांत करा. एकदा आंदोलन आरक्षण मिळालं मग आपल्याला काही टेन्शन नाही, तो भी कुठं जाणार नाही, आपल्याला कुठं जायचं नाही, मग बघू. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मराठ्यांनी आंदोलन शांततेत करायचे. कोणीही उग्र आंदोलन जाळपोळ असे प्रकार करायचे नाही म्हणजे नाही. याचबरोबर ओबीसी बांधव ही आपला गाव खेड्यातला आपलाच भाऊ आहे, दोघांनी एकमेकाच्या अंगावर यायचं नाही. मराठ्यांनी शांततेत हे आंदोलन घ्यायचे, कारण परिणाम मराठ्यांचं आलेलं आरक्षणावर त्यांना आपलं लक्ष विचलित करायचं. आपलं ध्येय सध्या फक्त मराठा आरक्षण, तिथून आपलं लक्ष हटलं पाहिजे. म्हणून ते जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न गावागावात आणि जिल्ह्या जिल्ह्यात करायला लागले. त्यामुळे आपण फक्त शांततेनं घ्या, कारण हे शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही. या शांततेच्या आंदोलनानंच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणले याची जाण मराठा बांधवांनी ठेवा. शांततेची जनचळवळ कोणालाच रोखता येत नाही. मराठा समाज महाराष्ट्रातला आरक्षणात येण्यासाठी सगळ्या बाजूनं मराठा समाज आता निकष पूर्ण करतोय, त्यामुळे मराठ्यांना आता आरक्षणात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणी कितीही ताकद लावली तरीही कायद्याची चौकट मोडू कोणी शकत नाही आता, कारण कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी लागणारे सगळे पुरावे सगळे दस्तऐवज सरकारकडे आता जमा व्हायले. प्रथम अहवाल तर सरकारकडे गेलाय, आता दुसरा एकदा अहवाल आला की मराठ्यांचा आरक्षणाचा कायदा पारित जून डिसेंबरला झालाच म्हणून समजा, त्याच्यात तुम्ही काही शंका घेऊ नका. जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मात्र मराठा समाजाची त्यानंतर बैठक घेऊन पुढचं आंदोलन काय करायचं याची दिशा आपण ठरवणार आहे. तुम्ही आता उद्यापासून कामाला लागा. 1 डिसेंबर पासून या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात गावात आणि तालुक्यात असं एकही गाव नाही राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी सकाळी उपोषण सुरू नाही झालं, गाव तिथं सकाळी उपोषण बसलं पाहिजे. अशी तयारी उद्यापासून करा, कारण आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही. आपली सुद्धा 24 डिसेंबर पर्यंत कसोटी, आपल्यासाठीही कसोटीचा काळ ह्या 24 डिसेंबर पर्यंत असणार आहे. त्यामुळं सगळ्या
मराठा बांधवांनी सगळ्या माता माऊल्यांनी सगळ्यांनी एकजूट करा. आरक्षण हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. या आरक्षणामध्ये ना माझा फायदा होणार ना तुमचा. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा या आरक्षणामुळे फायदा होणार आहे. म्हणून या लढाईत कोणी जात्रा मागे राहू नका, कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं मराठ्यांनी करा आणि लढताना मराठा म्हणून एकजूट करून आरक्षणासाठी सगळ्यांनी लढा. पक्षाचे मतभेद येऊ देऊ नका, तुमचे वैयक्तिक मतभेद याच्यात येऊ देऊ नका, कारण शांततेनं तुम्ही एकजूट ठेवा. मराठ्यांच्या पदरात 100% आरक्षण मिळाल्याशिवाय आता राहत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.